इकडे आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरता आलेले सिने क्षेत्रातलं नाट्यक्षेत्रातलं प्रसिद्ध नाव त्याच्यापेक्षा नंतर तुम्ही त्यांची कला बघितलाय पण त्याच्या कलेच्या पुढची कला आम्ही बघितलेली आहे. म्हणजे सगळं तो ते जे ज्या पद्धतीने आम्हाला महाभारत गीत रामायण कथा वगैरे वगैरे सांगतात ना ती एखाद दिवशी आपल्याकडे तो कार्यक्रम आपल्याला एखाद दिवशी इकडे ठेवायचा आहे आणि त्या कार्यक्रमाला तुमची तुम्हाला खरी मजा येईल त्याचं खरं रूप कळेल. माझे मित्र माननीय मनोजी जोशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या उत्तुंगने केलेल्या चित्रपटात देखील त्यांनी रोल केलेला त्यानंतर ज्यांनी डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड मोडला आणि आजपर्यंत दिसायला पाहिजे होते टेस्ट पर्यंत पोहोचायला पाहिजे होते एखाद्याचं नशीब थोडं कुठेतरी कधीतरी मार खातो काहीतरी कमी पडतो लेकिन सब देर आएंगे दुरुस्त आएंगे और आप जब चमकेंगे ना तो उसी वक्त भी आपको हम इधर बुलाएंगे. सरफराज खान खाना शुभेच्छा देऊ आपल्या तालुक्यातर्फे का त्यांनी चांगलं नाव करावं. शुभम वनमाळी त्यांच्या पोहण्याबद्दल इकडे सगळं सांगितलं. आपल्या तालुक्यातले विभागातले डहाणू आणि रेकॉर्ड केला आता माननीय महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. ते त्यांचे वडील त्यांच्या मागे जी मेहनत घेणार आहेत प्रत्येक वेळी मेहनत घेत असताना मुलगा त्या मुलाच्या मागे कसं खंबीरपणे उभं राहावं ते वनमाळींकडून शिकावं. उपस्थित आपल्या तालुक्याचे सगळे आजी माजी महापौर नगराध्यक्ष आपल्या सगळ्या बँकेचे म्हणजे ठाणे जिल्हा वसई विकास वसई जनता बँकिंग कॅथलिक बँकेचे चेअरमन प्रांत तहसीलदार आपले आयुक्त महोदय त्यांचा इकडे मगाशी उल्लेख केला का कोरोना काळात देखील आपले सगळे दिवाळी पहाट असो का मॅरेथॉन असो का अन्य कोणता कार्यक्रम आज कला क्रीडा या सगळ्यामध्ये आवर्जून जातीने लक्ष घालून काम केलं ते माननीय अनिल पवार आपले आयुक्त उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनीनो खरं तर दरवर्षी शेवटी बोलण्याची मला सवय आहे. आज मी सांगितलेलं प्रवीण शेट्टीला द्या आपल्या पण ते तिकडे उभा राहिला तरी बोलवायला येतात त्यामुळे मागून येऊन बसायला लागलं. मजा येते. 90 पहिल्यांदा आमदार झाला आपल्या सगळ्या मित्रांनी मिळून त्यावेळी कला क्रीडा तालुक्याला राजीव पाटील माझे मोठे बंधू यांनी त्यांच्या प्रस्ताविकेत सगळं सांगितलं सगळं रिपीट नाही करणार मी. त्यांनी सगळ्यांचा उल्लेख केला का आपले डोनर कोण होते मेहनत करणारे कोण होते आपण दरवर्षी काही मेहनत करणाऱ्या सगळ्यांचा सत्कार केला आजपर्यंत असं पण नाही मी म्हणत परंतु जे दिवस रात्र सकाळपासून रात्रीपर्यंत इकडे काम करतात त्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे. मनोजी तुम्हाला मी एक सांगेल आमचा खर्च अमुक अमुक तर बघितलं तुम्ही हे सकाळपासून चोपाऱ्या म्हणजे वसईचे आहेतच पण चोपारा असेल विरार असेल किंवा आणखीन कुठून जो कार्यकर्ता आहे तो सकाळपासून रात्रीपर्यंत या ग्राउंडवर दांडी मारून किंवा रजा टाकून दांडी मारून किंवा रजा टाकून काय देतो आम्ही त्यांना तर फक्त इकडे तिकडे त्यांच्या खिशाला तोशीत बसू नये म्हणून 2 टाइम जेवण साधं जेवण डाळ भात म्हणजे तुमचं ब्राह्मणांचं व्हेजिटेरियन एखाद दिवस होते आणि ते मेहनत करतात. कोणतीही अपेक्षा एकही कार्यकर्ता इकडे पेट नाही मिळत का कोणाला तरी दिलं. आमच्या इकडे जे परीक्षक येतात पंच येतात वेगवेगळे अंपायर्स येतात अगदी रिझनेबल मध्ये जाणं येणं अमुक तमुक ह्याच्या पलीकडे तुमच्यासारखी मोठी मंडळी आम्ही भाग्यवान आहे का आपुलकीने प्रेमाने कोण क्रिकेटपटू क्रीडापटू असेल कोणतरी पोहण्यामध्ये असेल कोण सिने क्षेत्रामध्ये गाजलेला आहे
तुम्हाला माहिती आहे तुमच्या फील्ड मध्ये आजकाल जाण्याकरता काय लागते काय नाही लागत, परंतु आमच्या नशिबाने प्रेम जेवढं तालुका त्यांच्यावर करतो आणि त्या हिशोबाने त्यांनी आजपर्यंत आम्हाला आपलं मानून एकही माणूस पेड आम्ही आणला नाही स्टेजवर आले असलेले एकही इतक्या वर्षामध्ये 33वा वर्ष आहे. दोन वर्ष कोरोनाची गेली, मला थोडी एंट्रीची भीती होती का आपल्या एंट्रीत किती येतील, 50-55 या दरम्यान आपण गेले 2-4 म्हणजे गेल्या 5 वर्ष पकडू फिरत होतो ते कमी होतील का काय, पण शेवटच्या एंट्रीचे 4-5 दिवस लोकांनी लाईनी लावल्या, म्हणजे संस्थांनी शाळा असतील इंडिव्हिज्युअल असतील त्यांनी लाईनी लावल्या. आज 60,000 वरती स्पर्धक झाले एंट्री झाल्या आपल्या, हे आपलं मोठं यश आहे. म्हणजे लोक पण वाट बघत होते, आपले जे युवक आहेत जे विद्यार्थी आहेत ज्या संस्था आहेत ते वाट बघत होते का कलाक्रीडा झालं पाहिजे, आम्हाला त्या ग्राउंडवर उतरलं पाहिजे. बरेच जण आज तुम्ही बघतील तो वसईवाले वसईच्या बाहेर म्हणजे बाहेरच्या शहरात असतील बाहेरच्या राज्यात असतील बाहेरच्या देशात असतील, 6 दिवस आमच्या इकडे आहे ना एक गेट टुगेदरचं माहोल असतो. तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये बघितलं ना तर 10वीची ही बॅच ग्रॅज्युएशनची ती बॅच त्यांचं गेट टुगेदर पार्टी, त्यांना माहिती आहे का आज कलाक्रीडाच्या हिशोबाने सगळे भेटणार आणि त्या हिशोबाने सगळे रजा टाकून येतात इकडे. त्या आपण आपले जे काही जुने आहेत कित्येक महिने वर्ष मिस करतो बाहेर कामधंद्यानिमित्त नोकरीनिमित्त गेलेले, तर ती सगळी मंडळी इकडे जमते. होईल तो हातभार लावतो, सर्वप्रथम नगरपालिकाने महानगरपालिकेने केलं, परंतु एक आमच्या इकडून जे एक सत्कार केलेला आपण 5व्या किंवा 10व्या वर्षी 101 रुपये आणून द्यायचे जोश आपटे आपटे वसईचे म्हणजे एकदम चिकित्सक हे सर्व्हिस करणारा माणूस 31 तारखेला पहिल्या वर्षी 90 च्या 31 डिसेंबरला आले सगळं बघितलेलं आणि त्यांनी 101 रुपये दिले आपटे. ते पण आम्हाला 1,15,00,000-25,00,000 देणारे ते इम्पॉर्टंट असतात, परंतु 101 रुपये त्यांच्या हयातीभर न चुकता त्यांच्याकडे आपण कधीच पोहोचलो नसतो, त्यांच्याकडे आपण कधीच पैसे घेण्याकरता पोहोचलो नसतो, काय संबंधच नाही, परंतु ती व्यक्ती हे सगळे कार्यक्रम बघितल्यावर पहिल्या वर्षीपासून हयात असेपर्यंत न चुकता 101 रुपये आणायचे आणून द्यायचे. त्यांचा आपण 5व्या किंवा 10व्या वर्षी सत्कार केलेला का, ते दाता दानत 101 महत्वाचे आहेत. ती देण्याची दानत मध्यमवर्गीय पेन्शनर माणसाला जी दानत होते ना ती कुठेतरी आपण सगळे करत असलेल्या मेहनतीमुळे होते आणि त्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम चालतो. वसई विकास बँक असेल, न्यू इंग्लिश स्कूल असेल, महामंडळ असेल, आपलं एक क्रीडा भवन असेल, हे तर आपल्या मालकीतच असते. अगोदर आरपी वाघ पहिले 2-4 वर्ष आरपी वाघ मध्ये आणि कलेचे काही कार्यक्रम तिकडे व्हायचे, नंतर आपल्याला कॅन्सल करायला लागले. त्यानंतर बाजीपूर वनिता विनयालय, मणरीकर सर असतील, वांगणकर सर असतील, आणखी त्यांचे सहकारी नावं सगळ्यांची घेतले, ही जी सगळी मंडळी आपल्याला मिळाली ते आपण नशीब बोलले आहेत. आणि एक सांगतो, इकडे तुम्ही मजा घ्यायला येतात पण काम करणार. इकडे मी भाषण टोकायला 31 डिसेंबरला पहिलं विश करायला नवीन वर्षाचं स्वागत करायला आम्ही स्टेजवर असतो, पण सगळ्यात महत्वाचे ते जे मागे असतात ना त्यांचं श्रेय आपल्या कलाक्रीडाचं आहे आणि हा कलाक्रीडा. आता एक सांगतो, आम्ही सगळ्यांनीच राजीनामे, भाऊसाहेब मोळ आता आहेत तिकडे, पहिल्या वर्षीपासून अगोदर मी अध्यक्ष कार्याध्यक्ष नंतर मी बाहेर, भाऊसाहेब 95 पासून आजपर्यंत, आता भाऊसाहेब बाहेर पडतायत, मुकेश साहेब बाहेर पडले, प्रकाश वनमाळीला पण बाहेर पडायचे आहे, होऊन द्या जरा रिटायर, पुढची पिढी कधी येणार. बरं वाटलं आज माईकवर, आज माईकवर बरं वाटलं का नवीन, नाहीतर इकडे भारती देशमुख दुर्दैवानी त्यांचं अकाली निधन झालं, नाहीतर भारती वर्तक रिप्लेसमेंटच नव्हती,
आम्हाला पण वाटलं का भारती ताई गेल्या आता काय आली रिप्लेसमेंट आली नवीन टीम. या नवीन टीम आल्या पाहिजेत. आता सगळ्या युवकांनी आता जबाबदारी आम्ही आहेत आम्ही आहेतच. एक लक्षात घ्या का हा कला क्रीडा आपला म्हणून आम्ही असो नसो ओळखला जाणार आहे परंतु जबाबदारी तर घ्या कोणीतरी. तरुणांनी सगळे पदाधिकारी नवीन करायचे ठरवले. आम्ही आमचं चर्चा झाली प्रकाश मुकेश सावे आम्ही सगळे बसलेले बसले. आता हे चेहरे किती दिसायचे राजूनी सांगितल्याप्रमाणे कोणाचे केस गेले कोणाची दाढी पिकली. माझा अवतार बघून साधारणतः तुम्हाला ते पटत असेल. त्याच्यामुळे जर हे चालू करत असेल महाराज पुढे न्यायचं असेल जगन्नाथाचा तर सगळ्या तरुणांनी पुढे या. उद्याचे पदाधिकारी पुढच्या वर्षी पदाधिकारी हे सगळे नवीन असणार आहेत आणि त्या दृष्टीने तुमचा सहभाग असला तुम्ही फक्त हे करा. बाकी सगळं सहकार्य करायला आम्ही मागे आहेत. म्हणजे आज जी मेहनत करतो तीच उद्या लागणार मरेपर्यंत. उद्याला नाही मरेपर्यंत. आम्ही कुठेतरी हॉस्पिटलमध्ये किंवा बेडवर असलो ना तरी लक्ष इकडेच असणार आहे. तर त्याच्यामुळे नवीन आले तुम्ही आज अनुभव घ्या ना. आम्ही आहेत तिथपर्यंत आम्ही आहेत तिथपर्यंत तुम्ही जर अनुभव घेतला तर चांगलं काम करतील. आज या सगळ्या संस्थांचा केला वसई विकास बँक मी आलेला प्रत्येक पाहुणा आपण 90 पासून आजपर्यंत सुरुवातीला त्या बँकेतच बसवलं त्यांच्या मार्फतच आपला स्वागत वगैरे झालं. या सगळ्या संस्था भविष्यात पण आपल्या बरोबर राहतील आपल्या बरोबर असतील. त्याच्यामुळे काय विशेष मला वाटत नाही. इकडे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. नवीन नवीन आज 69 प्रकार पोहोचले आपले कला आणि क्रीडा पकडून. काय ना काय कोणतरी नवीन आयडिया आणतो. ह्या वर्षी फक्त स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलची आपण स्पर्धा घेतली नाही तर कधी बॉक्सिंग असते कधी कॅरम असते कधी चेस असते कोणती तरी आपण एखादी नॅशनल स्टेट लेवलची स्पर्धा आजपर्यंत घेत आलो. घेऊ पुढच्या वर्षीपासून तशा पण त्या आपण त्या स्पर्धा इकडे आणतो याच्याकरता का त्यांच्याकडचा काहीतरी आदर्श घ्यावं. ते कसे गेले आज सरफराज खान इकडे आलेला आहे शुभम बोनवाळी आलेला आहे त्यांनी कसं काय मेहनत करायला लागते त्याशिवाय यश मिळत नाही. मनोज जोशी आहेत त्याच्या मागे चाणक्य बघा एखाद दिवशी चाणक्य बघा कशा प्रकारे त्यांचं कर्तृत्व आहे. आपण पद्मश्री वगैरे सहजासहजी मिळत नाही. या गोष्टी मिळवण्याकरता मेहनत करायला लागते. आपण या लोकांना बोलवतो का तर आम्हाला आवड आहे कोणतरी हिरो किंवा क्रीडापटू याच्या भोवती उभं राहून आम्हाला फोटो काढायचा प्रसिद्धी मिळत नाही. तुम्हाला कोणाला तरी विद्यार्थ्यांना आपल्या नव्या पिढीला आदर्श मिळावा त्यांच्याकडून काहीतरी उत्तेजन चार शब्द मिळावे त्यांनी केलेली मेहनत तुम्हाला कळावी आणि त्यांचा आदर्श ठेवून तुम्ही वरती जावं पुढे जावं या दृष्टीनेच आपण सगळ्यांना बोलवतो. मला वाटते जास्त न बोललेलं बरं. बाकी काय राहिलंय प्रकाश मी कोणाच्या बद्दल बोलायचं बस एवढंच काय नाही. आज एक सगळ्यात महत्वाचं सांगतो हे अभिनेते लोकांना त्यांच्या भूमिकेने खिळवून ठेवतात फिरवतात. हे अभिनेते असतील आम्ही नेते आहेत. पाहुणे साहेबची गाडी पकडून देतो असं प्रॉमिस केलेलं ती गाडी मिळणार ना याची काळजी मी घेतली. ओ दोषी साहेब तुम्ही इकडे आले आम्ही तुमच्यावर प्रेम करतोय. जेवल्याशिवाय सोडू का किमान जेवण खाता. मला माहिती आहे तुम्ही प्युअर व्हेज आहेत बरोबर आहे. त्याच्यामुळे मीटिंग आमच्या इकडे येताना लावायच्या नाही. आणि तुम्ही तुमच्या मर्जीने इकडे येतात जाणार आमच्या मर्जी जाणार आमच्या मर्जी हे आताच सांगून ठेवतो. अगोदर आपल्या माझ्या लहान भाऊ पंकज नसतो बोला पाहुणे सच्ची नायगावला तुम्हाला गाडी आहे. म्हटलं पंकज माझा धंदा आता तू पण चालू केलाय का. तर त्याच्यामुळे तुम्ही तो काय नाही विचार करायचा. हे सगळ्या मंडळींचं परत एकदा सरफराज असेल
शुभम वनपाळीचे जे काही आपले तहसीलदार प्राण खास करून आयुक्तांचा इकडे उल्लेख परत एकदा करतो त्या त्यांनी खरोखर अगदी मनापासून कसं आहे ते आयुक्त महानगरपालिका बोजवारा कोणाचा ऐकायचं नाही काहीतरी शासनाला इलेक्शन पाहिजेत नाही पाहिजेत कोविडच्या ह्याच्यात पहिली इलेक्शन आपली व्हायला पाहिजे होती कधी 2020 मे मध्ये आज 2.5 वर्ष झाली प्रशासकीय कोण चांगला अधिकारी येतो कोण वाईट येतो सगळे अनुभव घेतलेत पण चांगल्या अधिकाऱ्यांबद्दल मी चांगले अधिकारी खूप बघितलेत चांगले अधिकारी वाईट पण बघितलं पण चांगल्या अधिकाऱ्यांमध्ये अनिल पवारांचं नाव निश्चितपणे मी घेऊ शकतो आत्मीयतेने आपुलकीने त्यांनी सगळ्यात कार्यक्रम म्हणजे आपली गेल्या 11 तारखेला मॅरेथॉन झाली ती असेल किंवा दिवाळी पहाट मुक्त मुख्या सगळ्या कार्यक्रम साहित्य जल्लोष सगळ्याच कार्यक्रमामध्ये अगदी आवर्जून भाग घेतला त्यांच्या पण इकडे उपस्थित असलेले शुभमचे वडील अन्य मान्यवर बँकेचे सगळे पदाधिकारी जुने जाणते सगळ्याच पक्षाचे लोक इकडे स्टेजवर तुम्ही बघितलं तर दाते पण आहेत सभापती अशोक पाटील सगळे दाते आहेत मी सुरुवातीपासून राजू नानांनी उल्लेख केल्याप्रमाणे तो जमील शेख असेल वॉल्टर असेल वॉल्टरवाज किंवा अन्य मी मगाशी उल्लेख केलेला 101 रुपयाचा या सगळ्याच दात्यांचा मनपूर्वक आभार मानतो तुमचे सगळ्यांचे आभार मानतो एन्जॉय करा कार्यक्रम यशस्वी होणार आजपर्यंत आपण ज्या पद्धतीने 33वं हे वर्ष आहे 90 ला चालू झालं आज 33वं वर्ष आहे आजपर्यंत ज्या पद्धतीने आपण कोणतंही गालबोट न लागता हा कार्यक्रम साजरा केला साधी एनसी आपल्या ग्राउंडवर एवढे प्लेअर असताना किंवा तिकडे असताना आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत आपल्या एकांकी हा चालत असताना एक साधी एनसी एक साधं छेडछाटीचं प्रकरण आपल्या ग्राउंडवर कधी घडलं नाही आपल्या जागेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल असेल महामंडळाचं समाज मंदिर असेल किंवा आपलं हे समोरचं क्रीडा भवन असेल कुठेही काही झालं नाही तोच आदर्श आपण ठेवायचा आहे पुढे पण काम करायचं आहे सगळ्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचा आम्ही ऋणी आहोत तुमचा आदर्श आमच्या पुढच्या पिढीने घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो आजचा कार्यक्रम आता इकडे संपला कारण का आणखीन डोकं खायला कोणेल त्यापेक्षा पुढील स्टेजवरचा कार्यक्रम बघण्याकरता तुम्ही आला ते मला माहिती आहे कार्यक्रम संपला आम्ही तिकडे कला विभागाचं उद्घाटन करतो तिथपर्यंत तुमचं चालू हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।